सपा गुट के दिंडोशी से उम्मीदवार सुनील प्रभु की कुराल में सभा की तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। सुनील प्रभु की ये सभा जहाँ जो खास महिलाओं के लिए बुलाई गई थी, आप देखेंगे महिलाओं की खचाखच भीड़ सभा में देखने को मिली। सुनील प्रभु की सभा में भारी संख्या में महिलाएं पहुंची। सुनील प्रभु ने इस सभा के दौरान विरोधियों पर जमकर हमला किया, जवाब दिया और साथ ही ये भी कहा कि मेरे साथ साक्षात जगदम्बा का आशीर्वाद है। सुनिए। प्रत्येक माणसाला तो कुठच्या जातीचा आहे, धर्माचा आहे न विचारता तुझं काम काय आहे, मानवता हीच आपला धर्म आहे आणि त्याला मदत करणं या कर्तव्य भावनेतून मी काम करतो। आणि म्हणून मला विश्वास आहे की या दिंडोशी विधानसभेमध्ये 20 तारीखला मतदान होईल। या मतदानामध्ये पुन्हा एकदा चमत्कार घडेल की भागाभागातील प्रत्येक मतदार मतदान केंद्रावर जाऊन 3 नंबरचा मसालीचा बटन दाबेल आणि 23 तारीखला मतमोजणी होईल। त्यावेळेला या दिंडोशी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मशालीचा पाऊस पडेल प्रचंड मताधिक्याने। पुन्हा एकदा या विधानसभेवर महाविकासचा आमदार म्हणून आपण सगळे दिंडोशीकर मला निवडून द्याल आणि हे निवडून द्याल हा आशीर्वाद देण्यासाठी साक्षात जगदंबा आपल्या रूपाने त्या उतरले, ती मला आशीर्वाद देते आणि म्हणून दोन हात जोडून आपल्याला नतमस्तक होतो। आजपासून निवडणुकीची सारी दुरा ही मी आपल्यावर सोपवतोय। घराघरांचा चुलीपर्यंत जा, प्रत्येक मतदाराला भेटा आणि 20 तारीखला या सगळ्यांना मतदान केंद्रावर आणून त्यांना मतदान करून घेण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि येणारी 5 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी तुमच्या कुटुंबातला एक प्रमुख म्हणून काम करणं हे माझं कर्तव्य राहील असं मी आपल्याला वचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।